सकाळपासून झालेल्या प्रवासामुळे खूप अंग वगैरे असं दुखून आल्यासारखं वाटत होतं, आणि दुपार झाल्यामुळं ऊन पण खूप आलं होतं. तर पोरांनी बोलत चला जाऊया विहिरीवर पोहायला. सो आम्ही सगळेजण एकत्र मिळून विहिरीवर पोहायला गेलो. हा मी एक मिनिट कुठले गावात ही वाडी पोर परत काही दस 20 साल कमवाय म्हणा. सर्वात महत्वाचं म्हणजे मला पोहता येत नाही, त्यामुळे मी कॅन लॉन्ग पोहत होतो. आणि विहिरीमध्ये पोहण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता आणि खूपच स्केरी असा अनुभव होता, कारण मला असं एवढ्या डीप वॉटरमध्ये पोहण्याची सवय नाही. मी गेलो तरी एकदम कमरे एवढ्या पाण्यात पोहत होतो, हे खूपच डीप वॉटर होतं. बाकी तुम्ही लहान मुलांची डेअरिंग पाहिलीच असताल, पार ते वरतून उड्या मारतात ते खाली एकदम न भिता. पुणे टू राजाचे कुर्ले या ब्लॉगमध्ये हा शेवटचा भाग आहे, कारण यापुढे मी जास्त काही शूट केले नाही, कारण इतराच्या गावाला गेलो होतो, ते एका कार्यक्रमासाठी गेलो होतो, त्यामुळे जास्त काही शूट करता आले नाही. सो भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये आणखीन एखाद्या प्रवासामध्ये. चला बाय गाईज.